कोणी वॉशरूम लागली टॉयलेट टॉयलेट असं कसं काय रे बाय गो बाय त्याला हक्क मार मारलाय कळत काय तुझं आओ कुठे गेले काय माहिती मारायला मारायला सगळे जाणार तर तिकडे दागडाची आड शांत काय झालं वॉशरूमला जायचंय वॉशरूम वॉशरूम अग वॉशरूम म्हणजे हागायला हागायला मला नाही कळत बाबा तिला जाता येणार काय मग हागायला का बारीक आहे आता ती अरे तिला इंग्लिश टॉयलेट मध्ये बसेल सवय वेस्टर्न वेस्टर्न डोंगरात आला काय तुझं इंग्लिश असं बसते एवढ्या ह्याच्यात हा बरंय बाबा डोरी मॉम सारखं हा हा मग जाता तुमचं भाषण मला कुठे जायचं सांगा लवकर एक डबडं घ्यायचं असं मग जायचं जा कुठे जायचं कुठे पण रस्त्यावर अहो रस्त्यावर कुठे असतं का रस्त्यावर अगं रस्ता सोडून बस म्हणते ना आपण रस्त्यानेच जावा जरा पटांगणार तुमच्याकडे टॉयलेट पण नाही का नाही इकडे खेड्यात नसतं तिकडे शेअरला आहे कशाला काय याने केलाय उद्या कोणा टोमाड्याला अगं इकडे ना हवामान मोकळं असते लवकर होत सगळं चालू काय ना उद्या करून ठेवलाय लाव केला कुठं लावायचं कसं जायचं सांग लवकर भरायचं घेऊन जायचं कसं आता मलाच भरावं लागेल का थांब इथे गदी डबडं भरून मग घेऊन निघलाय बाबा पार तुझा चला लवकर पोटात दुकान काय होत नाही करायचे नाटक जाऊन ती जातो घेऊन दगडाच्या बसल्या डोंगराव चला ना तिथं कसं असतं माहिती एक जागा फिक्स करायची तिथं जाऊन बसायचं शी काय काय करायला लागणार चला आता लवकर लागणार आहे चला आईला बिला सांगू नको इकडे तरी माहिती कसं असतं नाही कसं असतं सांग बरं मला नाही माहिती तू कधी संडसला गेलीस का म्हणजे हागायला हागायला शी तुम्ही चलताय का लवकर माझ्या सोबत कुठं तुझ्या सोबत यायचं काय अरे तुला काय येड बीड लागलं काय लोक काय म्हणते काय बोलते आई तिला घेऊन बसव लोक काय म्हणते खोट बोलून आणली होती संडास हाय म्हणून बरी आणली ती खोट सगळे घोटाळे नाहीतरी एक वॉशरूम बांधता येत नाही का साधं पैसे इथं लाख रुपये लागतात शेतकऱ्याला इथं काय नोकरी काय नोकरदाराला जी पैसा आहे तर ते बांधित इथं शेतीत काय गरज आहे बांधायची उतारलाय पटांगणाला चला ना लवकर मला कंट्रोल होत नाहीये काय बायाच वाटाय बाय हा तरी उदय करून ठेवला या पोराने काय कळत का नाही बाबा ओली तेली बी तिला कळलं पाहिजे ना गरीबी इथं श्रीमंती का आहो ते मजुरे कुठे न्यायचं तिकडे न्या पण चला लवकर माझ्यासोबत चला चला इकडे माघारी इथं थांब पहिलं मला काहीतरी बघू दे डबडं हाय का हाय हाय शी बाबा कुठे आणून ठेवलं काय माहिती जंगला पाहिली म्हणून एवढं मोर मोर करतोय कशाला रे तुझ्या हवस मानाची हा शिरचे लेकर आणायची इथे खेड्यात त्यांचं वाटळ इथं राहिलं डबड घ्यायचं धर असं घेऊन जायचं असं दामादामानी जाईल तू घुस घरामाग मी चाललो गेली बाबा एकदाची पिढा अरे काय पिढा गेली हाताने करून आणली अवदासन गेली पिढा नाग आता खर्च करावा लागन तिला त्याला संडासन बाथरूम लागत आहे जवळ मानल्यावर रोज कवर पडन लोकांच्या मला तर वाटतं अजून पण तिच्या आईचे बोट धरून घेऊन देत असेल तिथं घेऊन जात असेल बाथरूम आता तिथं शिरला तसं नाही सारं घरात आपलं काय आपलं इकडे मग आता इथं खेड्यात तिला जमतंय का आता घाला लागते त्याला 4-2 लाख रुपये त्याच्या माड्यावर बांध आता ती बाथरूम 4-2 लाख कुठे मग 50-25 हजार मध्ये होते ते काय घर बांधायचं काय 1 लाख बांधायचंय आणि मग आता सारं मटेरियल आणायला आणि करायला तुला मोजकच तेवढं बरं मिळेल ना हाताने उद्योग केलाय तुला कळत सुद्धा नाही आता कुठे बरं वाटतंय पण या नवऱ्याला जर समजून सांगायलाच पाहिजे तरच डोळे उघडतील त्याचे काय तुम्ही लाज वाटत होती मला तिथं सगळे लोक रस्त्याने ये जा करत होते मग मग कसं वाटत ती झाली का मोकळी रोज रोज असं जाणार नाही मी तुम्ही ते टॉयलेट वॉशरूम बांधून घ्या पहिले
ते पैसे मिळतात ना ग्रामपंचायतीतून, त्यामध्ये का नाही फॉर्म भरत बरं तुम्ही? गावात सगळ्यांकडे वॉशरूम आहे, इथंच आपल्या घरात नाही फक्त. अगं ऐकासला फॉर्म असतो का तो? मला माहिती बघ बाबा तोंडी, मला माहिती आहे खेड्यातल्या लोकांना आहे माहिती. कसला फॉर्म असतो तो? असतो ग्रामपंचायतीचा, त्याच्यामध्ये पैसे भेटतात, मग बांधून घ्यायचं असतं. खरंच? मग काय सगळीकडे चालतं तसं? ते बघ लेकीचा फोन आला माझ्याकडे, मी उचलतो. बाबा हा मी जरा बायको संग बोलते नंतर फोन करतो. ही काय माझे ही जरा पाहुणे येत. बरं ते जाऊ दे, तुम्ही आपला विषय घ्या. कधी बांधताय सांगा मला, कधी भरायचा फॉर्म? आता ते तुला चला आपण जाऊन येऊ, आपण भरून येऊ फॉर्म. तुमचंच काम, तुम्हालाच लागतं नाही जमत. मग काय लाज वाटती मला इथं? अगं काय हो करते, आम्ही आविषय गेला आमचं, आम्ही काय जात नव्हतो काय असं. तुम्हाला काय तुमचं झालं गेलंय आता? आमचं कसं वाटतं तिथं? कसं वाटतं? सगळे लोक बघतात मग लाज वाटती. ते काय नाही, तुम्ही ते फॉर्म बिम भरा. तेवढीच काम आहेत मला, तुम्ही ते फॉर्म भरा बरं का? आजच्या आज मी आधीच सांगून ठेवती. अरे मला सांगायला कसं? मी राहणार नाही देते इथं. ते जाऊ आपण आणि मग भरून येऊ ग्रामपंचायतीचं, तिथून पैसे भेटतात, मग तुम्ही बांधून घ्या. म्हणजे बाथरूम सगळं बांधून देतात का? बांधून देत नाहीत, पैसे देतात. अच्छा अच्छा अच्छा, सगळे पैसे देत का बाथरूमचे? ते काय आहे, कशी फॉर्मॅलिटी आहे तिथे जाऊन कळेल आपल्याला. मी राहणार नाही तर निघून जाईन मी. तुम्हाला काय करायचं ठरवा तुम्ही आता. हे असे नाटक असतात बायकांचे, बाथरूम पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. नाही तर चालली मी, माझी साहेब आपल्याला विचारायचं मग निघायचं इकडे. मी विचारलं होतं, खोटं बोलला तुमचा मुलगा. वावर इकडे यायच्या पायी. हा आणि कशाला मग हे नाटक पाहिजे आता चालली. बांधतो बाई सांडास, न काळजी करू. तू म्हणती म्हणून बांधतो, कळलं का? कधी भरायचा फॉर्म? कधी भरायचा? भरू. चल आता जरा ते जाऊ मामाची, इथं जायचंय आपल्याला. बरं तू तुझ्या फोनवर बोलत होती ना, झालं फोनवर बोलून जा घरात. काय ते भाकरी काढून कर. बरं जरा पाहून आले तुमच्या मोरमोर करते, तुम्ही करायचं तर मला सांग करायला. लाज वाटत नाही भाकरी काढून कर मनाय, तिची दिवस करते तरी करायला. ऐकतच मला अजून सांगा काय करायला, आता तिला सांगावं करायला. इथे पाहुणे आले, भेटून येतो मामा आला इथे. जम आपली जाव होईन ता करी, नाही तर कसं करी? तुमच्या जीवा बसली मपली वाटत बरी करून घालते. बरी काय नको सांगू मला. तिला जरा शेडी लावतो, तिच्या मामा कडून पैसा काढतो ना जरा येडी. हुंडा नाही भेटला, हा हांडा भेटलाय. हांडा सोन्याचा भेटला तर बरं. आता खा द्या मग, जा तू करा. आजी मिरव खाद्या घेऊन तिच्या पायी पाय लागडा झालाय. हा म्हणूनच चांगली आता उठ बसवेन तुझी. मानाचं घ्यावं.